पावसाला सुरुवात झाली आणि आपण चाललोय गुहेमध्ये लपायला. नाही नाही, गुहा शोधायला, होप संडीच्या गुहा. आता त्या गुहा आपल्याला सापडतील का नाही तेच बघायचं. चला तुम्ही पण मग बघूया आपल्याला त्या गुहा सापडतात की नाही ते. वडा आवडला नाही म्हणून आम्ही आलो आता भेळ खायला, आणि ही भेळ खरंच खूप मस्त आहे. ओतूरची दत्तू भेळ, ओली भेळ आणि सुकी भेळ इतकी सुंदर यांची, मस्तच आहे, ट्राय करण्यासारखीच. ओतूरच्या बाजूने फोपसंडीला जायचं असेल तर रस्ता मात्र खूप अवघड आहे. रस्त्यात लागतात अशा ह्या दरडी, आणि ह्या दरडी क्रॉस करून गेल्यानंतर लागतात ते चढ उतारचे अतिशय अवघड असे रस्ते, खूप अरुंद रस्ते आणि खूप चढ 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 जाग्यावर पूर्ण चढ. अतिशय अवघड होता हा घाट, बुठाळणे घाट. अवघड म्हणजे खरंच अवघड आहे, जागावर चढ आहेत आणि मध्येच दरडे कोसळलेले आहेत. सर इथं कसला आवाज आला आता? हां इथं तुम्ही बघू शकताय, इथं वाघ आहे. हॅलो अद्विता काय त्या सिमेंटच्या वाघाला घाबरली नाहीये. मग आता मी ठरवलंय तिला दाखवायचा येतो तो गुहेतला वाघ, फोपसंडीच्या गुहेतला वाघ. पण ती फोपसंडीची गुहाच सापडत नाही आम्हाला अर्धा तास झाल्यापासून. सगळीकडे पसरलंय ते धुकं 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 आणि खूप पाऊस. कसला सुंदर निसर्ग झालाय मित्रांनो या पावसामध्ये, खूपच भारी, एक नंबर. अरे पण आपण निसर्ग पाहिला नाही, आपण आले गुहा सापडायला, आणि आता ती जबाबदारी घेतली आहे आदबिताने. अतिशय घनदाट अशा जंगलात आदविता मात्र खूप जोर जोरात निघाली. सापडते का आदविताला गुहा? अरे इथं काय सापडलंय? अरे हा तर खूप सुंदर धबधबा आहे, खूप छान. अरे पण गुहा कुठं आहे? अरे यार ती गुहा त्या धबधब्याजवळ नव्हतीच, आम्ही परत फसलोय. तिथे एकाने आम्हाला सांगितले की पुढे 2-3 किलोमीटरवर गेल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला जंगलात ती गुहा सापडेल. मग आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालोय त्या गुहेच्या शोधात. कधी सापडणार ती गुहा? वाटेत आम्हाला सापडलाय हा सर्च टॉवर, आणि ह्या टॉवरवर चढून आम्ही ठरवलंय सापडायची ती आपली गुहा. बघूया सापडतीये का. खूपच उंच असा हा टॉवर, इथून दिसणारा सुंदर असा हा निसर्ग. पण आमची गुहा कुठं आहे? काय तिथं तिथं धबधब्याची तिथं गुहा दिसतीये का? फायनली मित्रांनो आपल्याला आपली गुहा सापडली आहे, फोपसंडीची गुहा. आणि तुम्हाला माहिती आहे का या गुहेमध्ये वाघ नाही राहत, या गुहेत राहतात माणसं. वाव ही गुहा. थांबतो हाडू पुढं बघ पुढं बघ. त्यांचं किचन आहे इथं, ते त्यांचे गुरं वगैरे बांधतो. या गुहेत राहणाऱ्या माणसांचा इंटरव्ह्यू घेत आहेत शहरात राहणारे माणसं. गडद म्हटली जाते त्या गडदीमध्ये अनेक या ठिकाणचे जे आदिवासी बांधव आहेत त्या आदिवासी बांधवांचे वास्तव आपल्याला पाहिल्यानंतर. आज माझ्यासोबत येतात 10वीमध्ये शिकणारा हा लीलाधर गुठे म्हणून हा या गुहेत ज्याचे आई वडील राहतात हा स्वतः या ठिकाणी राहिला आहे. तर लीलाधर तू काय सांगशील, तू 10वीला आहे आणि 11वीला तू शिकतोय आणि त्याच्यानंतर तुझा इथं राहण्याचं म्हणजे तुला कसं काहीतरी वाटतं, तुला कसं काय राहायला भीती वगैरे वाटते त्यांना? तर कसा वाटला मित्रांनो आपला हा फोपसंडीच्या गुहा शोधण्याचा प्रवास, जेव्हा सिमेंटच्या जंगलातल्या गुहेत राहणारी माणसं खऱ्या जंगलातल्या खऱ्या गुहेत राहणाऱ्या माणसांना भेटतात तेव्हा किती सुंदर वाटतं, नाही का?